कळवळ असेल, या सर्वांमुळे या महाराष्ट्राला या आधुनिक भगीरथामुळे, त्यांच्या प्रयत्नांच्यामुळे एक नवी दिशा मिळाली असं म्हणायला हरकत नाही. त्यांची रत्नपारखी नजर ही अनेक हिऱ्यांना पैलू पाडणारी ठरली. त्यांनी खेडोपाडी जाऊन जे हुशार आणि हुशार परंतु गरजू आणि जे वंचित आहेत अशा मुलांना गोळा केलं, शाहू बोर्डिंगमध्ये त्यांची शिक्षणाची राहायची सोय केली आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या शिक्षणाच्या या यज्ञामध्ये ह्या सगळ्यांच्याच संविधा आपल्याला त्यामुळे मिळाल्या. असं म्हटलं जातं की मेन मेक इन्स्टिट्यूशन अँड इन्स्टिट्यूशन मेक्स मेन, हे या 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 उक्तीचा अर्थ या प्रसंगाला अगदी चकफल करणे बसतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि केवळ ते स्वतःच मोठे झाले असं नाही, तर ह्या ज्ञानयज्ञामध्ये त्यांनी अनेक हिऱ्यांना पैलू पाडले आणि समाजासमोर आणले. आणि त्यातलेच एक म्हणजे इस्माईल साहेब मुल्ला. कर्मवीरांचे मानसपुत्र म्हणवले जाणाऱ्या या इस्माईल साहेब मुलांना त्यांनी त्यांच्या घरून, अतिशय गरीब परिस्थिती होती त्यामुळे त्यांना त्यांनी शिक्षणासाठी साताऱ्यात शाहू बोर्डिंगमध्ये आणलं, त्यांच्या वकिलीच्या शिक्षणाची सोय केली आणि एक चांगला नेता हा या रयत शिक्षण संस्थेला मिळवून दिला. आपण सगळे जाणतोच की कर्मवीर अण्णांचं जे स्वप्न होतं साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये लॉ कॉलेजची निर्मिती करावी, दुर्दैवाने ते त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला यांनी यांनी मात्र अथक प्रयत्नांनी हे त्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. आपण जाणतो त्यांची दूरदृष्टी म्हणा किंवा त्यांचा हा जो परिसस्पर्श आहे तो अनेकांचं जीवनाचं कल्याण करून गेलेलं आहे. त्यांनी आपल्याला आता आश्चर्य वाटेल पण त्या काळी कोणतीही शासनाची स्कॉलरशिप नसताना त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या खर्चाने अनेक विद्यार्थ्यांना बॅरिस्टर ही पदवी घेण्यासाठी इंग्लंडला शिकायला पाठवलं. बॅरिस्टर पी जी पाटील हे त्यातलीच एक, ते आपल्याला माहिती आहे, नंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले, तसंच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेले आणि रयत शिक्षण संस्थेच्या एकूण कारकिर्दीमध्ये त्यांचंही योगदान खूप महत्वाचं आहे. तसेच दुसरे बॅरिस्टर बी ए बागवान यांना देखील त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या खर्चाने बॅरिस्टर ही पदवी घेण्याकरता इंग्लंडला पाठवलेलं होतं. बॅरिस्टर ही पदवी मिळाल्यानंतर जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगलीमध्ये आपली प्रॅक्टिस सुरू केली आणि जेव्हा त्यांना कळलं की मुल्लासाहेबांनी आणि रयत शिक्षण संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी, भाऊसाहेब नलावडे असतील, अप्पासाहेब पाटील असतील, एन डी पाटील असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे जेव्हा साताऱ्यात लॉ कॉलेज सुरू झालेलं आहे असं त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी आपली सांगलीची सगळी फुल फ्लेज प्रॅक्टिस सोडली आणि साताऱ्यात येऊन स्थायिक झाले आणि अखेरपर्यंत म्हणजे आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम पाहिलेलं आहे. तर अशी ही जी परंपरा आहे ती केवळ कर्मवीर अण्णा यांच्या त्यागातूनच निर्माण झालेली आहे. त्यांचा परिसस्पर्श ज्या ज्या व्यक्तींना झाला त्यांनी आपल्या आयुष्याचं तर सोनं केलंच, पण रयत शिक्षण संस्थेच्या या सामाजिक योगदानामध्ये, या ज्ञानयज्ञामध्ये सुद्धा अतिशय आदरणीय पद्धतीने अशा आपल्या संविधा अर्पण केलेल्या आहेत. कर्मवीरांचं स्वप्नच असं होतं की सामान्य माणसाला जर न्याय हवा असेल तर न्याय देणारे म्हणजे वकील असतील किंवा न्यायाधीश असतील हे सुद्धा सामान्य माणसामधूनच आले पाहिजेत आणि त्याकरता सर्वसामान्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी कायदेविषयक शिक्षणाची सोय ही आपण निर्माण करून दिली पाहिजे. म्हणजे त्या काळी म्हणजे 1968 साली जेव्हा इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजची स्थापना झाली त्यावेळेस कायदा शिक्षणाची सोय जर इथे साताऱ्यात नव्हतीच, पण जर एखाद्याला कायद्याचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर गाठावं लागायचं आणि त्यामुळे कर्मवीर अण्णांचं जे स्वप्न होतं ते त्यांच्या या सगळ्या मानसपुत्रांनी पूर्ण केलं आणि 1968 साली ह्या कॉलेजची स्थापना झाली. ह्या कॉलेजसाठी आणि रयत शिक्षण संस्थेसाठी ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला
यांनी जे योगदान दिलेलं आहे, जवळजवळ 38 वर्षे वेगवेगळ्या पदांवर त्यांनी विनामूल्य रयत शिक्षण संस्थेसाठी काम पाहिलेलं आहे आणि त्याची आठवण चिरंतन व्हावी म्हणून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या कॉलेजलाच इस्माईल साहेब मुल्ला यांचं नाव दिलं गेलं आहे. ही रयत शिक्षण संस्थेची अतिशय यथोचित अशी कल्पना आहे जी अस्तित्वात त्यांनी आणलेली आहे. आणि त्यामुळे रयत शिक्षण संस्था आणि रयत सेवक ह्यांच्यातले जे अनुबंध आहेत, ऋणानुबंध आहेत, ते अधिकच गहिरे होतात. आणि अण्णांचं जे ग्रामीण कृषी विद्यापीठाचं स्वप्न आहे ते देखील आपल्याला या शतकोत्तर महोत्सवानंतर साकार होताना दिसतंय. कर्मवीर अण्णांचा वसा आणि वारसा तितक्याच समर्थपणाने पेलणारे आपल्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांनी कर्मवीर अण्णांचं हे अपुरं राहिलेलं ग्रामीण विद्यापीठाचं स्वप्न देखील पूर्ण केलेलं आहे. आणि नुकतीच त्यांनी ज्या कल्पना ही डिक्लरेशन दिलेलं आहे की लवकरच रयत शिक्षण संस्थेच्या या ग्रामीण कृषी विद्यापीठाची संकल्पना ही महाराष्ट्र शासन हे साकार करत आहे. म्हणजे रयत शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे स्वप्न त्यांचं पूर्ण होणं हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणायला हरकत नाही. कर्मवीर अण्णांच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. खरं तर प्रत्येक पिढी ही त्यांच्या जीवनमूल्यांमधून आपलं आदर्श घेऊन, आपले आदर्श घेऊन एक त्यांना रोल मॉडेल ठेवून आपले स्वप्न साकार करू इच्छिते. आणि त्यामुळे प्रत्येक पिढीला त्यांचे विचार माहिती झाले पाहिजेत आणि प्रत्येक पिढीनेही आपापल्या त्यांच्या परसेप्शनप्रमाणे त्यांची जी जीवनमूल्ये आहेत किंवा त्यांचे जे संस्कार आहेत किंवा एक जे रयत कल्चर आहे त्याचं अनुकरण केलं पाहिजे, त्याचे आदर्श जे आहेत ते आपल्या मनात बिंबवले पाहिजेत. हेच मनाशी धरून कर्मवीर अण्णांच्या या 134व्या जयंतीनिमित्त आपण हे व्याख्यान ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेलं आहे. खरं तर दरवर्षी 22 सप्टेंबर हा एका उत्सवासारखा साजरा केला जातो, परंतु कोविड-19 पार्श्वभूमीवर आपल्याला तसं करता येत नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला हे व्याख्यान आयोजित करावं लागतंय. यासाठी आपण प्राध्यापक मिथुन माने यांना व्याख्यानाकरता बोलवलेलं आहे. मी सर्वप्रथम त्यांचं रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजतर्फे सहर्ष स्वागत करते आणि त्यांची ओळख तुम्हाला त्यांच्या व्याख्यानातून होईलच, पण कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून त्यांची थोडक्यात ओळख करून देते. मिथुन माने यांचं शिक्षण हे BA आणि MA हिस्ट्रीमधून झालेलं आहे. त्यांनी 2019 BEDचं शिक्षण घेतलेलं आहे. तसंच त्यानंतर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन ही डिग्री त्यांनी शिवाजी विद्यापीठामधून प्राप्त केलेली आहे. त्यांचं शिक्षण अजूनही चालूच आहे आणि डिजिटल जर्नलिझम ह्यामध्ये ते सोलापूर युनिव्हर्सिटीमधून डिग्रीचं शिक्षण घेत आहेत. तसंच MA इंग्लिश हे सुद्धा शिवाजी विद्यापीठातून त्यांचं अध्ययन चालू आहे. त्यांचा वर्क एक्सपिरियन्स जर पाहायचा झाला तर लोकमत यामध्ये त्यांनी वृत्तसंपादकाचं काम केलेलं होतं 2012-2015 दरम्यान. त्यानंतर 7 Star News सातारा हा जो एक स्थानिक न्यूज चॅनल आहे त्याचे वृत्त निवेदक म्हणून 2015-2016 त्यांनी काम पाहिलं आणि त्यानंतर प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. रहिमतपूर येथील आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज इथे त्यांनी लेक्चरर म्हणून 17-18 काम पाहिलं. त्यानंतर LBS कॉलेजमध्ये 18-19 प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते आणि त्यानंतर इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये त्यांनी हिस्ट्री या विषयासाठी प्री लॉ ला शिकवणं सुरू केले. सध्या ते लोकसाम्राज्य न्यूज चॅनल सातारा इथं अँकर म्हणून काम करतात. तसंच ETV भारत ह्याचे कंटेंट एडिटर म्हणून सुद्धा ते काम पाहत आहेत. त्यांचं एरिया ऑफ एक्सपर्टीज जे आहे ते म्हणजे डिबेटिंग, अँकरिंग, डिजिटल रिपोर्टिंग, प्रूफ रीडिंग, क्रिएटिव्ह कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, पब्लिक रिलेशन्स अँड व्हिडिओ एडिटिंग असं आहे. त्यांची स्किल्स सेट्स जे आहेत
ते म्हणजे एबिलिटी टू एस्टॅब्लिश रिपोर्ट अँड टू वर्क इन अ टीम, स्ट्रॉंग विलिंगनेस टू न्यू स्किल्स अँड एबिलिटीज, अँड एक्सलंट प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. खरं तर ते एक चांगले वक्ते आहेत आणि येणाऱ्या तरुण पिढीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसलं पाहिजे, वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेतून, निबंध स्पर्धेतून आपलं व्यक्तिमत्व जे आहे त्याची चांगल्या पद्धतीने जडणघडण केली पाहिजे, याकरता ते नेहमीच प्रयत्नशील असतात. मी आपला अधिक वेळ न घेता प्राध्यापक मिथुन माने यांना विनंती करेन की आजचा आपला जो विषय आहे कर्मवीर भाऊराव पाटील एक प्रयोगशील शिक्षण तज्ज्ञ या विषयावर त्यांनी आपलं मत मांडावं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, महाराष्ट्रातील अनेक वक्तृत्व स्पर्धांचे विजेते आणि व्याख्याते मिथुन माने सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. रय शिक्षण संस्थेचे इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 104वी निमित्ताने कार्यक्रम मध्ये मला आमंत्रित केलं त्या इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुजाता पवार मॅडम, कमिटीच्या प्रमुख सूर्यवंशी मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमाला हजर असणारे देसाई सर, मुगली सर, खरात मॅडम, राजश्री मॅडम, आपल्या सर्वांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. मगासपासून सूत्रसंचालन करणार श्वेता कारंडे, अतिशय उत्तम वक्ता म्हणून गेल्या 3-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये तिला अनेक स्पर्धा, आम्ही सोबत स्पर्धांचा सुद्धा प्रवास केला आहे आणि त्यानंतर मी परीक्षणापर्यंत पोहोचलो आणि आता लॉच्या 4th इयरला ती सध्या शिक्षण घेत आहे, कर्तव्य आहे. खर तर मॅडम मला बोलण्यापेक्षा श्वेता बोलली असते तर फार चांगली बोलली असते अजून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बरोबर. आता दिलेला विषय जो आहे कर्मवीर भाऊराव पाटील एक प्रयोगशील शिक्षण तज्ञ असा जो विषय आहे, प्रयोगशील शिक्षण तज्ञ कर्मवीर भाऊराव पाटलांना का म्हणलं आणि कर्मवीरांची 134वी जयंती COVID-19 या संकटाबरोबर संघर्ष करत असताना सगळेच कार्यक्रम आपले ऑनलाईन चालू आहेत, ऑफलाईन वेळी सुद्धा ऑनलाईन कालखंडामध्ये हे कार्यक्रम राबवणं, जयंती साजरी करणं, वपुकाळी असं म्हणतात की आयुष्यातला महोत्सव करता आला पाहिजे, त्याचा जन्मदिवस हा लोकोत्सव झाला पाहिजे आणि हा खऱ्या अर्थानं लोकोत्सव सुरू साजरा होतो तो कर्मवीरातली सगळ्यात मोठी संस्था आणि या रयतचे आपण एक घटक आणि सेवक म्हणून काम करतो याचा अभिमान नेहमीच आम्हाला वाटत असतो. मग कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे कोण हे लिहित असताना प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी फार सुंदर लिहिलं आहे एका पुस्तकामध्ये की नगाधिराज हिमालयाच्या उंचीचे लोकोत्तर व्यक्तिमत्व असलेला, मातेचे वात्सल्य आणि बुद्धांची करुणा बाळगणारा ध्येयवादी, हीन दीन दलित पदलित वंचित बहुजनांचा उद्धार करता न्यायाची चार आणि अन्यायाची चीड असलेला लोकशाही दुर्बल समाज घटकाचा उपासक श्रीमान कर्मयोगी म्हणजे कवी कर्मवीर भाऊराव पाटील. अण्णा, 4 भिंतींचा काळा पत्थर फुटताना तुम्ही म्हणाला होता की हे काळा पत्थर फुटत नाही तर वर्षानुवर्षाची गुलामगिरी फोडण्याचं आम्ही काम करत आहोत. हा जर बहुजनांच्या खेड्यापाड्यांपर्यंत आदिवासींच्या झोपड्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम ज्या भगीरथाने केलं तो महामानव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. मग त्या कर्मवीरांची 134वी जयंती आपण साजरी करतोय. जयंती का साजरी करायची? सगळ्यात पहिली गोष्ट अशी, एखाद्या महामानवाची जयंती साजरी करत असताना त्या महामानवाचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून अँजेलवेल मॅथ्यू नावाच्या पुस्तकानं कर्मवीर भाऊ अँजेलवेल मॅथ्यू नावाच्या लेखकानं कर्मवीरान नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात तो असं म्हणतो की एक दिवस कर्मवीर भाऊराव पाटील युनियन पब्लिक स्कूलची स्थापना करत असताना एका टेकडीवरती उभे होते आणि टेकडीवरून त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं, विद्यार्थ्यांना टेकडीवरून तुम्हाला काय दिसतंय? त्यास विद्यार्थी म्हणाले, टेकडीच्या एका बाजूला उंच असे बंगले आहेत तर दुसऱ्या बाजूला झोपडे आहेत. त्यास कर्मवीर म्हणाले, शिक्षण घेऊन एका बाजूला गरिबी आहे, दुसऱ्या बाजूला श्रीमंती आहे, या दोन्ही मधला समतेचा पूल तुम्हाला व्हायचे. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1919 साली काले इथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि तीच रयत शिक्षण पोहोचवण्याचं काम केलं.
मुळात अण्णांना प्रयोगशील शिक्षण तज्ञ काय म्हणायचं, सगळ्यात पहिल्या गोष्टी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षणाची संकल्पना जरा बघितली आपण, तर माझ्या दाढीत आणि डोक्यात जेवढे केस आहेत तेवढे विद्यार्थी मी शिक्षणाच्या माध्यमातून घडवीन आणि तयार करेन असं कर्मवीरांनी वचन घेतलं होतं, शपथ घेतली होती आणि आशिया खंडातली सगळ्यात मोठी संस्था निर्माण करण्याचं काम केलं. त्यांचं जर आपण ब्रीद वाक्य बघितलं तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असं कर्मवीरांचं ब्रीद आहे. त्यांनी कमवा आणि शिका योजनेची स्थापना केली, मॅडमने आपल्याला सांगितलं. याचा आदर्श अमेरिकेतल्या बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या व्यक्तीने घेतला आणि त्यांनी तिथं अर्न अँड लर्न नावाची स्कीम स्थापन करण्याचं काम केलं. ज्याप्रमाणे रामायणामध्ये एक श्रीकृष्ण होता आणि तो श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करण्याचं काम करत होता, आणि रामायण महाभारतामध्ये एक श्रीकृष्ण होता आणि तो श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करत होता आणि अर्जुन घडवण्याचं काम एका श्रीकृष्णाने केलं. त्याचप्रमाणे आधुनिक कालखंडातला पाटील होते आणि त्यांचे 35 अर्जुन होते आणि अर्जुनांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभी केली. यामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, बॅरिस्टर पीजी पाटील असतील, आप्पासाहेब पवार असतील, अशी एक एक हिरे मानकं त्यांनी तयार केली आणि यांच्या माध्यमातून रयतचा हा वटवृक्ष विस्तारण्याचं काम केलं. म्हणजे हा वटवृक्ष आहे, हा वटवृक्ष आज रयत शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रयतचा एक सिम्बॉल तुम्ही आम्ही पाहत असतो. त्यामध्ये एका बाजूला कर्मवीर भाऊराव पाटलांचा वटवृक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला रयत शिक्षण संस्थे सिम्बॉलमध्ये कर्मवीर अण्णांचा फोटो आहे आणि अण्णांच्या फोटो मागे 100 असं लिहिलं आहे. तुम्ही जर याचा विचार केला तर 100 पाठीमागं एक एकटा उभा आहे आणि एकाच्या मागं 2 शून्य आहेत. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आजही एकटे उभे आहेत आणि त्यांच्या पाठीमागं 2 शून्य आहेत. म्हणजे काय तर हा कर्मवीर सर्वसामान्यांच्या बहुजनांच्या शिक्षणासाठी झगडण्याचं काम करतो आणि त्यांच्या विचारांवरती आजही रयत शिक्षण संस्था चालू असलेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. मग कर्मवीरांचं कार्य जर बघितलं आपण, शिक्षण संस्था स्थापन केली, ही स्थापन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा साताऱ्यामध्ये शाहू बोर्डिंगची निर्मिती केली. शाहू बोर्डिंगला भेट देण्यासाठी महात्मा गांधी आले होते. महात्मा गांधी धनिनीच्या बागेमध्ये असं म्हणाले होते की जर मला जे साबरमती आश्रमात जमलं नाही ते कर्मवीर भाऊराव पाटलांनी सातारच्या या मारणावरती करून दाखवलं. तर संत गाडगे बाबा असं म्हणाले होते कर्मवीरांबद्दल बोलताना की जर सातारच्या या दाढीवाल्या बाबा बरोबर माझी अदुगर भेट झाली असती तर मंदिरे घाट आणि गोशाळा उभ्या करण्याऐवजी शिक्षणाची ज्ञान केंद्र उभी केली असती. म्हणजे काय तर या देशामध्ये इथली बहुजन पोरं शिकली पाहिजेत. सर्वप्रथम तुम्ही आम्ही ऐकलं असेल की ज्ञानेश्वरांनी रेडेच्या तोंडातून वेद उमटवले, पण आधुनिक कालखंडामध्ये ज्ञानदेव घोलप नावाच्या एका अस्पृश्य समाजातल्या मुलाच्या तोंडून संस्कृत बदलून घेण्याचं काम कर्मवीर करायला लागतात. त्यावेळी आधुनिक कालखंडातले ज्ञानोपराय तुम्हाला आम्हाला वाटायला लागतात. मग कर्मवीरांचं कार्य बघितलं तर अशीच वाईमध्ये एक दिवस गणपती घाटावरती सभा भरली होती आणि या सभेमध्ये ज्यांच्या अंगी ज्ञान नाही त्याच्या अंगी त्राणच नाही, स्वतःच्या हक्काची चटणी भाकरी मिळवण्यासाठी तरी शिका, संघर्ष करा, संघटन करा, अशा कालखंडामध्ये कर्मवीर बोलत होते. त्यावेळेस या गर्दीत एक अस्पष्टपणे स्वर उमटायला आला की आमच्या चटणी भाकरीचं राहू द्या, आधी तुम्ही काय खाता ते सांगा, चांगले आवरस चौरस दष्टपुष्ट दिसताय साखी. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील चिडले आणि म्हणाले मी या मूर्ख करतोय आणि हे माझे लोक टिंगले टमाली करतायस. त्यावेळेस ते सांगतात पाणबा जात त्या बैलगाडीला बांधलेली शिदोरी सोडून ये. पांडुरंग पाटील पुढे जातात आणि बैलगाड्याची शिदोरी सोडून आणतात आणि ती शिदोरी लोकांच्या समोर पुढे उघडी करतात. त्यावेळेस 4 दिवसाच्या शिळ्या भाकरी आणि चटणीच त्या शिदोरीतनं बाहेर पडते. त्यावेळेस कर्मवीरांना सांगायला लागतात हा भाऊराव सुद्धा इथल्या बहुजनांच्या शिक्षणासाठी चटणी भाकरी खाऊन झगडण्याचं काम करत आहेत. म्हणजे इथल्या बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत, ती शिकून मोठी झाली पाहिजेत, त्यांच्या माध्यमातून विचारशील कृतीशील समाज निर्मित झाली पाहिजे. हे स्वप्न कर्मवीर भाऊराव पाटलांनी बघितलं होतं आणि त्याच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. मग कुंतल देश महाराष्ट्र साक्षात नररत्नांची खान, महाराष्ट्राच्या मातीचे मोठी करणारे अनेक वीर या माती जन्माला आले, पण त्याही पेक्षा अधिक रूढी परंपरा चालीरीती अंधश्रद्धा यांनी ग्रासलेल्या समाजाला जागा करण्याचं काम ज्योतिबा फुले नावाच्या एका महामानवाने केलं होतं. फुल्यानंतरनं ही सत्यशोधनाची चळवळ जणू काय मंदावली होती. कोण चालवणार फुल्यांचा वारसा असा प्रश्न पडला होता. अशा काळी वारणेला तोरण बांधण्यासाठी एका कारकुनाच्या पोटी पुरगे एक जन्माला आलं. ते जन्माला आल्यापासून ज्याच्या देशातल्या चालीरीती अंधश्रद्धा रूढी परंपरा यांच्या विरुद्ध बंद करू लागलं आणि समतेच्या तीरावरती ममतेचे मंदिर बांधू पाहणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या पंखांची उभी त्याला इथंच मिळाली आणि सुरू झाला त्याचा खरतर जीवन प्रवास. शाहूंचं कार्य जर
जाती धर्मासाठी वेगवेगळी वसतिगृह तयार केली, पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी सातारच्या मातीमध्ये अनेक जाती धर्माच्या मुलांना एकत्र आणणार एकच वसतिगृह तयार केलं आणि जाती पातीला मूठ माती देण्याचा पहिला विचार कर्मवीरांनी रयतच्या माध्यमातून घडवला तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे 1948 साली महात्मा गांधींची हत्या झाली आणि गांधींच्या हत्येनंतर देशभर ब्राह्मण समाजातल्या व्यक्तींची घरं जाळली जात होती. त्यावेळेस रयत शिक्षण संस्थेचा एक विद्यार्थी पुढे आला, साताऱ्यातल्या देशपांडे नावाच्या व्यक्तीचं घर जाळलं जाणार होतं. त्यावेळी तो रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी पुढे येतो आणि म्हणतो, जर तुम्हाला या देशपांड्यांचं घर जाळायचं असेल तर आधी मला जिवंत जाळा आणि मग देशपांड्यांचं घर जाळा. म्हणजे जातीपातीची बंधनं झुगारण्याचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिलं गेलं. मग सज्जनगडावरती ब्राह्मणांच्या पंक्तीला दलितांना बसून समतेची गिडूबी करण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. कर्मवीरांचं कार्य बघून त्यांना शासनानं दिलीत नावाची पदवी दिली, पद्मश्री ही पुरस्कार दिला. पण अण्णांना या दोन्ही पदवीपेक्षा जनतेनं दिलेली कर्मवीर ही पदवी आजही श्रेष्ठ वाटते. कारण का तर कर्मानं वीरत्व प्राप्त होणारी फार थोडी माणसं या जगामध्ये होती, त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होते. कर्मवीरांचं कार्य बघून भारत शासनानं कर्मवीर भाऊराव पाटलांना 1000 रुपयाची फेलोशिप देऊ केली होती. त्यावेळी त्याच कालखंडामध्ये महात्मा गांधींनी कर्मवीरांचं कार्य बघून गांधींनी रयत शिक्षण संस्थेला 500 रुपयाची फेलोशिप देऊ केली. भारत शासनानं कर्मवीरांना असं सांगितलं, तुम्हाला जर आमची फेलोशिप हवी असेल तर गांधींची फेलोशिप नाकारावी लागेल. त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणतात, मी तुमची फेलोशिप नाकारतो कारण महात्मा गांधींच्या फेलोशिपला एक सामाजिक मूल्य आहे. जरी त्यामध्ये पैसे कमी असतील तर सामाजिक मूल्य असणारे फेलोशिप माझ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये मला मिळाली पाहिजे. अण्णांनी ज्यावेळेस रयतची योजना सुरू केली होती, म्हणजे अण्णा घरोघरी जायचे, गावोगावी जायचे, गावागावामध्ये जात असताना मोठी मोठीनं धान्य गोळा करायचे आणि एक रुपया गोळा करायचे. आणि हा एक एक रुपया गोळा करून कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या रयत शिक्षण संस्थेची पायाभरणी करायचे. मग कर्मवीरांचा जर जीवन प्रवास बघितला तर एक दिवस लहानपणीचा एक प्रसंग आहे, कर्मवीर भाऊराव पाटील जेव्हा बसले होते आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील त्यांना जेव्हा वाढत होते त्यावेळेस कर्मवीरांच्या घरी काही पै पाहुणे आले होते. आणि कर्मवीरांच्या घरी पै पाहुणे आल्यानंतर कर्मवीरांच्या वडिलांना पै पाहुण्याने विचारलं, भाऊराव करतो काय? त्यावेळी कर्मवीरांचे वडील असं म्हणाले, काही नाही, दोन वेळ खातो आणि निवांत गावभर बोंबलत फिरतो. हे ऐकून लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं आणि हे पाणी भाऊराव पाटलांच्या ताटामध्ये पडलं. लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांचं पाणी भाऊरावांच्या ताटामध्ये पडलं आणि त्या पाण्यानं हजारो माणसांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम केलं, शिक्षणाची क्रांती केली. ज्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाहू बोर्डिंगची स्थापना केली त्यावेळेचा एक प्रसंग आहे. एक दिवस कर्मवीर भाऊराव पाटील परदेशी परप्रांतामध्ये दौऱ्यासाठी गेले होते आणि दौऱ्यावरती गेल्यानंतर शाहू बोर्डिंग मधल्या मुलांना भूक लागली होती आणि त्यांना खाण्यासाठी अन्न नव्हतं. अशा वेळी करायचं काय? पैसे नव्हते. त्यावेळेस लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांना प्रश्न पडला, आता काय करायचं? त्यावेळी लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांनी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि मुलांना खाण्यासाठी आणलं होतं. म्हणजे हा प्रसंग पुस्तकातला आहे. मला माहित नाही की लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांनी आपलं मंगळसूत्र गहाण ठेवलं की नाही, पण या देशातल्या बहुजन समाजाच्या मुलांच्या गळ्यामध्ये शिक्षणाचं मंगळसूत्र घालण्याचं काम जर कोणी केलं असेल ते लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांनी केलं. आजही तुम्ही आम्ही बघतो कर्मवीर भाऊराव पाटलांना प्रयोगशील शिक्षण तज्ञ का म्हणायचं. मध्यंतरी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचं राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये निवड झाली आणि त्यानं सायकलवर चालणारं फवारणी यंत्र तयार केलं आणि ते फवारणी यंत्र राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात इथल्या शेतकऱ्यांना आधी तुम्हाला आम्हाला सातारा जिल्ह्यातलं माण तालुक्यातलं देवापूर नावाचं गाव जर तुम्ही ऐकलं तर देवापूर नावाचं गाव आहे आणि या देवापूर नावाच्या गावामध्ये पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींना शिक्षण दिलं जातं. म्हणजे आजही रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो वंचितांना शिक्षणाचा ज्ञान यज्ञामध्ये समाविष्ट केलं जातं. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटलांना प्रयोगशील शिक्षण तज्ञ असं म्हणलं आहे. कर्मवीरांनी फक्त शाळा आणि महाविद्यालय उभी केली नाहीत तर शिक्षणाची पवित्र मंडळे स्थापन करत असताना या देशातला शिक्षण सेवक कसा असला पाहिजे हे सांगत असताना कर्मवीरांना तत्कालीन कालखंडामध्ये इथल्या शिक्षकांना 1 रुपया एवढा पगार द्यायचे आणि त्यावेळी सांगायचे की हा 1 रुपया म्हणजे बैलगाडीच्या चाका एवढा आहे. ज्यावेळी तुम्ही शिक्षणासारखं ज्ञानदानाचं पवित्र कार्य करता तर पगाराची अपेक्षा करू नका.
आणि यांचा आदर्श घेऊन प्राध्यापक एनडी पाटील यांच्यासारख्या एखादं व्यक्तिमत्व जन्माला येतं आणि जन्माला आल्यानंतर आपल्या पगारातला 40% वाटा इथल्या बहुजनांच्या शिक्षणासाठी ज्यावेळेस संघर्ष खर्च करायला लागतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं कर्मवीरांचे विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचले तुम्हाला मला पाहायला मिळतात. म्हणजे कर्मवीरांचं कार्य जे होतं इथल्या बहुजन समाजासाठी होतं, इथल्या जातीपातीच्या मूठ माती देण्यासाठी होतं, सामाजिक समता कर्मवीरांच्या रयत मधनं प्रस्थापित करता यावी म्हणून स्वाध्याय स्वावलंबन याशिवाय ज्याच्या पाठीवरती चट्टा तोच श्रेष्ठ असं म्हणत असताना कष्ट करण्याची वृत्ती कर्मवीरांनी रयतच्या माध्यमातून घडवण्याचं काम केलं. म्हणजे एक उदाहरण बॅरिस्टर पी जी पाटलांसंदर्भात लिहिताना कर्मवीर भाऊराव पाटलांचे नातू असणारे अनिल पाटील हे कर्मवीरांचे चरित्र लिहितात. त्यावेळेस ते की कर्मवीर भाऊराव पाटील दुपारचे 12 रस्त्याने निघाले होते. तसं एका म्हातारीनं टोकलं, अरे भाऊराव कुठं निघालास? त्यावेळेस काही नाही, डोक्यामध्ये काय नाही, तू कुठे फिरतोय? त्यावेळेस म्हणाला, मी विद्यार्थी गोळा करण्यासाठी वसतिगृहाला मदत करण्यासाठी फिरत आहे. त्यावेळी ती म्हातारी असं म्हणते, तुझे पायामध्ये काही नाही आणि डोक्यामध्ये काही नाही तरी सुद्धा अनमाने पायाने. तसं कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, मी फिरतोय अनमाने पायानं. तर या देशातल्या बहुजन समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या स्वतःची काळजी न करता सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला. बॅरिस्टर पी जी पाटील आपल्या आत्मचरित्रात फार सुंदर सांगायला लागतात की एकदा कर्मवीर भाऊराव पाटील आणि मी एका दौऱ्यावर चाललो होतो. दौऱ्यावरती चाललो असताना दुपारचे 12 होते, ऊन रटरटा लागली होती. अशा कालखंडांना कर्मवीर म्हणाले, पांडवा पायामध्ये फार चुनचुन करतोय, जरा विश्रांती घ्यावी का? म्हणून दुपारी 12:30 भर दुपारी 12:30 एका झाडाखाली बसलो. कर्मवीर म्हणजे पायामध्ये फार चुनचुनतोय पांडवा, जरा बघतोस का? त्यास बॅरिस्टर पी जी पाटलांनी तब्बल कर्मवीरांचा पाय हातामध्ये घेतला आणि पायातनं 17 काटे मोजून काढण्याचं काम केलं होतं. हा कर्मवीर इथल्या बहुजनांच्या शिक्षणासाठी 17 काटे स्वतःच्या अंगावरती झेलून झगडण्याचं कार्य करत होता. आजही तुम्ही आम्ही पाहायला मिळतो कर्मवीरांच्या रयत मधनं हजारो डॉक्टर इंजिनियर वकील बाहेर पडले खऱ्या अर्थानं, पण कर्मवीरांच्या वैचारिक वारसदार होण्याचा मान ज्यांनी मिळवला ते वैचारिक वारसा संपन्न करण्याचं काम करत आहेत. आजही तुम्ही कधी रयत शिक्षण संस्थेचा परिसर आहे आणि त्या रयत शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये कर्मवीरांची समाधी आहे. त्या समाधी परिसरामध्ये तुम्ही आम्ही जर कधी पाहायला मिळालो गेलो तर आजही समाधी परिसरामध्ये तिथली माती बघा, तिथल्या मातीचा सुगंध घ्या. त्या मातीमधून आजही कर्मवीरांच्या रक्ताचा आणि घामाचा श्वास. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं कार्य आजही तुम्हाला आम्हाला प्रेरणा देण्याचं कार्य करत आहे. हे कार्य भविष्यात अविरतपणे असंच चालत राहावं. कर्मवीरांच्या कार्यातून आदर्श घेऊन हजारो शिक्षक या मातीमध्ये तयार व्हावेत. इथल्या समाजामध्ये वैचारिक शैक्षणिक क्रांती घडावी असा आशावाद व्यक्त करतो. रुपे तुझी कोटी कोटी चंद्र आणि सूर्य तारे कुठे कुठे शोधू तुला कर्मवीरा तुझे अनंत देवारे कुठे कुठे शोधू तुला कर्मवीरा तुझे अनंत देवारे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय कर्मवीर. धन्यवाद सर. महात्मा फुल्यांची समता, शाहू महाराजांची बंधुता आणि गांधीजींची श्रम प्रतिष्ठा ही मूल्य शिक्षणात आणण्याचं काम कर्मवीरांनी नक्की कशा प्रकारे केलं हे तुम्ही आम्हाला अगदीच समर्पक शब्दात सांगितलं आणि कर्मवीरांचं एक प्रयोगशील शिक्षण तज्ज्ञ म्हणून असणारं कार्य सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मी कॉलेजच्या असिस्टंट प्रोफेसर सूर्यवंशी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद श्वेता. रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईल सर मुल्ला लॉ कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीच्या 134 कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने आज जो ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक मिथुन माने सर यांनी आपल्या समोर कर्मवीर एक प्रयोगशील शिक्षण तज्ज्ञ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सरांनी कर्मवीरांचा इतिहासपट आपल्या समोर उभा केला आणि कर्मवीरांनी शिक्षणाचा पर्व कसा सुरू केला किंवा शिक्षणाचे क्रांतिकारक ते कसे होते हे आपल्याला समर्पक भाषेत साध्या सोप्या भाषेत सांगितले. यासाठी सर आमच्या कॉलेजतर्फे मी प्राध्यापक मिथुन माने सर यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर पवार मॅडम
या आम्हाला नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत असतात. मॅडमनी हा कार्यक्रम आयोजनासाठी जो पुढाकार दाखवला, जी प्रेरणा आम्हाला दिली, त्यासाठी मी आमच्या कॉलेजच्या वतीने मॅडमचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी आपले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले, त्या सर्वांचे मी आभार मानते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी टेक्निकल सपोर्टची बाजू सांभाळणारे आपल्या कॉलेजचे लायब्ररियन मुघली सर यांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी आपली विद्यार्थिनी फिफ्थ NLC ची श्वेता कारंडे हिने एक सुंदरपणे आपल्या समोर सूत्रसंचालन करून आपली बाजू ती सांभाळून नेलेली आहे, त्याबद्दल तिचेही मी आभार मानते. त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. यानंतर आयोजकांच्या अध्यक्षांच्या आणि मॅडमच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे मी इथे जाहीर करते. धन्यवाद.